शाहू महाराजांना उमेदवारी महाविकास आघाडीने दिली असते तर मी विद्यमान खासदार आहे. शाहू महाराज निवडणुकीला उभारून मत मागणार आहेत तर मी विद्यमान खासदार असल्यामुळे माझं काम लोकांच्यापर्यंत आहे. महाराजांनी अजून कामाची सुरुवात करायची आहे आणि उमेदवार झाल्यानंतर प्रचाराच्या दरम्यान लोकांच्याकडे मतं मागणं हा उमेदवाराचं कामच राहतं. या कोल्हापूर मतदारसंघ हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा मतदारसंघ आहे. छत्रपती शाहू महाराजांनी या आपल्या संस्थान काळामध्ये अनेक मोठी कामं केली ज्याचा इतिहासानं पुढच्या काळामध्ये 100 वर्षाच्या राजवटी यातून शिकल्या. त्यामध्ये शिक्षण संस्था असतील, वसतिगृह असतील, धरणं असतील, अनेक सुविसवलती केल्या. पण छत्रपती शाहू महाराजांनी घराघरात शाहू विचाराचा कार्यकर्ता निर्माण केला हे त्यांच्या कारकिर्दीचं यश आहे. अशातच मुशीतला घडलेला मी एक कार्यकर्ता आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी या महायुतीने दिली, एकनाथ शिंदे साहेबांनी दिली, याचा मला अभिमान आहे. निश्चितपणानं या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझा विश्वास एवढ्यासाठी ठाम होता. आमचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री, त्याचबरोबर या युतीमध्ये असणारे देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. आणि जे काम माझ्या 5 वर्षातून माझ्या माध्यमातून झालं आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये मी काही हारीचा वाटा काव्यांना उचलू शकलो या कामाच्या बळावर मला उमेदवारी देतील याची ठाम खात्री मला होती. शाहू महाराजांना उमेदवारी महाविकास आघाडीने जरी दिली असती तरी मी विद्यमान खासदार आहे. मी शाहू महाराज निवडणुकीला उभारून मतं मागणार आहेत पण मी विद्यमान खासदार असल्यामुळे माझं काम लोकांच्यापर्यंत आहे. महाराजांनी अजून कामाची सुरुवात करायची आहे आणि उमेदवार झाल्यानंतर प्रचाराच्या दरम्यान लोकांच्याकडे मतं मागणं हा उमेदवाराचं कामच असतं. पण या निमित्तानं जरी उशिरानं आपल्याला वाटलं की उमेदवारी माझी घोषित झाली तर माझ्या मते ती योग्य वेळी झाली, कारण उमेदवारी अर्ज भरायला अजून अवधी आहे. मला वाटते अधिक सोपी जाईल. त्याचं कारण असं की आता मागच्या वेळीपेक्षा महायुतीच्या सगळ्याच राज्याचं असेल, केंद्राचं असेल, प्रचंड असं विकासाचं काम झालं आहे. आणि हे विकासाचं काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उठावदारपणानं कोल्हापूर शहरामध्ये दिसते, ग्रामीण भागामध्ये दिसते, वाडी वस्तीवर दिसते. जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये पाण्याचे नळांच्या पाण्याचे सोय झालेली आहे. यामध्ये माता भगिनी भरभरून मतं आमच्या महायुतीला देतील आणि मग मोठी ताकद या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या मागावर उभं राहिलेली आहे. आणि म्हणून मागच्या वेळी पेक्षेसुद्धा चांगलं मतदिक्की मला मिळेल हा ठाम विश्वास मला. माझी माध्यमांना नम्र विनंती आहे, ही 2 घराण्यांची लढाई नाही आणि 15 वर्षानंतर ते घराणे आले ही कृपया आपण म्हणू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि मग 15 वर्षाचा जर इतिहास तुम्ही बघितला तर 15 वर्षापूर्वी काय झालं होतं, जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतली होती. यावेळीसुद्धा ही निवडणूक जनता हातामध्ये घेईलच. त्याच्याबरोबरच या जिल्ह्यातले प्रमुख नेतेसुद्धा माझ्याबरोबर आहेत. म्हणून अधिक ताकदीने मी निवडणूक जिंकेल याचा विश्वास मला. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर प्रचाराला सुरुवात होते, छाजणी असते, माघार असते, त्यानंतर प्रचाराला सुरुवात होते. आज जे उमेदवार म्हणून कोण आता अनेक उमेदवार उभारणार होते, काही लोक त्यात उभारलेच नाहीत, त्यांना उमेदवार म्हणत नाहीत. जो या निवडणुकीत प्रक्रियेमध्ये उमेदवार म्हणून अर्ज भरतो त्याला खऱ्या अर्थानं उमेदवार म्हटलं जातं. मला गद्दार म्हणून कधी घोषणा माझ्या पुढे कोणी दिलेली नाही. त्याचं कारण असं, मी विकासासाठी शिंदेसाहेबांची साथ घेतलेली आहे आणि हे विकासासाठी घेतलेला निर्णय सामान्य कार्यकर्त्यापासून सगळ्या प्रमुख नेत्यापर्यंत लोकांना आवडलेला होता आणि त्या पद्धतीचं काम माझ्या हातून घडलं, त्यामुळं मला लोक त्या पद्धतीचे शब्द वापरणार ही माझी खात्री आहे. मागच्या वेळेपेक्षा अधिकचं मतदिकी राहील हे माझं म्हणणं आहे. पण मला वाटते लोक ही निवडणूक अजून कुठं नेऊन ठेवणार आहेत याचा अंदाज काय मला आलेला नाही, कारण प्रत्यक्षामध्ये या निवडणुकीचा धुराळा अजून उडायचा आहे.